आता वळतो एका दिलासादायक बातमीकडे। आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेली धारावी 70% कोरोनामुक्त झाली आहे। आरोग्य यंत्रणा आणि पालिकेने सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे निम्म्याहून अधिक धारावी कोरोनामुक्त होऊ शकली आहे। त्यामुळे धारावीकरांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। धारावीतील एकूण 2282 रुग्णांपैकी 1618 रुग्ण बरे झालेत। त्यामुळे धारावीची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलंय। धारावीत सुरुवातीला 80 ते 90 आसपास कोरोना रुग्ण सापडायचे, आता गेल्या 1.5 महिन्यांपासून धारावीत 20 रुग्ण सापडतात। तर काल धारावीत 14 रुग्ण सापडले, त्यामुळे धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या 2282 झाली आहे। धारावीत आतापर्यंत सुमारे 82 लोक कोरोनानं दगावलेत। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात धारावीतल्या स्थितीवर। 2282 रुग्णांपैकी 1618 रुग्ण बरे झालेत। सध्या 535 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत। क्वारंटाईन सेंटरमुळे रुग्णसंख्येत घट झाली। स्क्रीनिंग, आयसोलेशन, त्याचप्रमाणे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर पालिकेचा जोर आहे। एक ब्रेकिंग न्यूज आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी। ही मोठी बातमी आहे। सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराला कात्री लागणार आहे, कारण राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता सरकारी कर्मचाऱ्यांची पगार कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। कोविड योद्धा वगळता इतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराला ही कात्री लागणार आहे। पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली आहे। कोरोनामुळे राज्याची परिस्थिती हालाखीची बनली आहे। कर्मचाऱ्यांचं वेतन देण्यासाठीही राज्याच्या तिजोरीत रक्कम नाही आहे, आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी कर्ज काढावं लागेल अशी परिस्थिती आल्याचं वडेट्टीवार म्हणालेत। तर कोरोनाच्या उपचारावर सध्या राज्य सरकारचा भर आहे, त्यासाठी काहीही कमी पडू देणार नाही, त्यामुळे हे निर्णय घ्यावे लागण्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। पुण्यातल्या कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते आले होते, आणि त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे। पुढच्या महिन्यामध्ये महाराष्ट्र सरकारला पगार देण्यासाठीसुद्धा कर्ज काढण्याची आवश्यकता पडेल अशी परिस्थिती आहे। पण आम्ही कोरोना या लढाईत जे योद्धा म्हणून काम करत आहेत त्यांना कुठेही त्यांच्या पगारामध्ये कपात, वेतनामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला। पण इतर विभागाच्या संदर्भात मात्र मागे पुढे हे वेतन देताना परिस्थिती उद्भवू शकते अशी परिस्थिती आत्ताची सध्याची आहे।